कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ काही दिवसांपूर्वीच आलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी चारोळीतूनच आपल्या विरोधकांवर टोलेबाजी केली व कोल्हापूरचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शाहू महाराज यांच्यावर देखील टोलेबाजी केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नेत्या रूपाताई वायदंडे यांनी त्यांच्या चारोळीवर घणाघात करत चारोळीतूनच उत्तर दिलं आहे. पाहूया काय म्हणाल्या त्या. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमधून दिलेला जो काही अधिकार आहे तो शेवटच्या माणसाला अधिकार जेवढा लागू आहे ना तेवढाच तो शाहू महाराजांना आहे. आणि मग शाहू महाराजांनी काय नाही उभं राहायला पाहिजे होतं? म्हणजे उदयनराज तुम्हाला माहिती तरी एका देशात किती संस्था नाही काय? उदयनराजांनी उभं राहिलं तर चालतंय, त्यांच्या प्रचारासाठी तुम्ही जाणार, त्यांना मत द्या म्हणून तुम्ही सांगणार. आणि इथं मात्र शाहू राजांनी उभं नाही राहिलं पाहिजे अशी एक टीका जी त्यांनी केली ती या कोल्हापूरकरांच्या वर्मी लागलेली आहे. आणि कोल्हापूरकरांचा हातखंडा आहे जे मनाला लागत ना महाराज उभारू देत म्हणजे 70 तारखेनंतर त्यांना बसवायचंच आहे. मी सांगू इच्छिते तुम्हाला त्याच फुले शाहू आंबेडकर अण्णा भाऊ साठेंच्या रक्तांच्या आणि विचारांची वारस म्हणून साहेब राजर्षी छत्रपती शाहूजी महाराजांच्या वारसाला बसवण्याच ताकद अजून कुणाच्या तयार नाही झालेली असा माहिती लाभ फायदा नाही झाला तो शाहू महाराजांना बसवेल. शाहू महाराज कायमस्वरूपी जनतेच्या पाठीशी उभे राहणार आहेत. आणि हे सगळं जे यांचं सोयीनुसार तत्व बदलायचं राजकारण आहे, या राजकारणाला आपलं संविधान वाचवण्यासाठी, आपली घटना वाचवण्यासाठी, आपली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही आम्ही मताच्या माध्यमातून 7 तारखेला हाताला मतदान करून हे दाखवून देण्याची गरज आहे. भाषणाचा शेवट सुरुवातीपासूनच ज्यांनी दिला तुम्हाला मान सन्मान, सुरुवातीपासूनच ज्यांनी दिला तुम्हाला मान सन्मान त्याच महाविकास आघाडीच्या नेत्यांना तुम्ही आता म्हणायला लागलाय घाण. सुरुवातीपासूनच ज्यांनी तुम्हाला दिला मान सन्मान त्याच महाविकास आघाडीच्या नेत्यांना तुम्ही आता म्हणायला लागलाय काय घाण. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार शाहूराजांसाठी करतायत आपल्या जीवाचं रान आणि तुम्ही मात्र मोदीपाशी लिहून ठेवला आपला समाज घाण. परंतु येत्या 7 तारखेला शाहूराजांना निवडून आणून ही कोल्हापूरची सुज्ञ स्वाभिमानी जनता ठेवणार आहे त्या गादीची शान, त्या गादीची शान. सर्व मित्र मैत्रिणींना नातेवाईकांना इष्ट अपदेष्टांना जोडलेल्या सगळ्यांना पै पाहुण्यांना हाताला मतदान करण्याचं समजून सांगायचं अशा आवाहनासह थांबते. जय भीम जय धन्यवाद. यानंतर आरारबांचे सुपुत्र युवा नेते रोहित सवंभूभाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज प्री एनडीए ट्रेनिंग सेंटर सीबीएसई पॅटर्न अँड मिलिटरी पॅटर्न अप्रूव्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. सौ अंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल बिलीव्स दॅट अ बेटर फ्युचर लाईज वेअर अँड स्टुडंट्स कॅन लर्न देमसेल्व्स ग्रेडेड एक्सलंट बाय स्टेट अँड सीबीएसई पॅटर्न फॉर सिस्टमॅटिक स्कॉलरस्टिक अँड को स्कॉलरस्टिक वर्क at Sau Ambubai Patil English Medium School. Academic subjects and extracurricular activities complement each other to develop socially skilled and healthier students. Theories and concepts are well understood by performing scientific experiments on their own. At Sau Ambubai Patil English Medium School, we encourage students to think independently and develop their own skills. I want to become an aeronautical engineer. I want to become an athlete and win gold for our country. I want to be a IAS officer. When I grow up, I will build a school for poor children. Savambhubhai Patil English Medium School and Junior College. Address Gokul Shirga, Taluka Karvid, District Kolhapur. 9326617509 9371331176.